नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सात वाजत आहे आज पाच डिसेंबर आता लगेच रात्री आणि मध्यरात्री देखील महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आपण स्क्रीनवर बघू शकता जे काही वादळ आहे हे किनारपट्टीला धडकलेलं आहे आणि किनारपट्टीला धडकल्यानंतर हे है वादळ हैदराबाद आणि महाराष्ट्राच्या दिशेने येताना बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा या वादळामुळे खेचला जात आहे बंगालच्या उपसागरामधून त्यामुळे मित्रांनो साहजिकच जे काही बाष्पयुक्त ढग आहे तेसुद्धा या दिशेने खेचले जात आहे त्यामुळे राज्यातील काही परिसरावर परिणाम होण्याची शक्यता आहे आज रात्री तसेच मध्यरात्रीनंतर देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी सकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीसे अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील नक्कीच जॉईन व्हा डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक दिलेला आहे आपणही जॉईन व्हा आणि आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील इतर मेंबरही ॲड करा दुपारनंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळाला असेल एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे हा कमी दाबाचा पट्टा आपण स्किनो बघू शकता विदर्भाच्या एकदमकडेच्या ईशान्य भागाकडून तर इकडं मराठवाड्यापर्यंत विस्तारित आहे यामुळे मित्रांनो या, या परिसरामध्ये आज रात्रभरात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भाच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील आज रात्री तसेच मध्यरात्री होऊ शकतो या परिसरामध्ये मित्रांनो आता सध्या देखील ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे काही काही ठिकाणी या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आता लगेच रात्री तसेच मध्यरात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे जोर कोणत्या भागामध्ये जास्त राहील तर आपण स्किनो बघू शकता राजोली मरकक्सा तसेच इकडं देसाईगंज आसपासचा परिसर देवरी साकोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे राजौली आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो गडचिरोली मूल चामोर्शी या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील मित्रांनो आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आज रात्री आणि मध्यरात्री या परिसरामध्ये पूर्वेकडील भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील चंद्रपूर गडचिरोलीमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता राजौली आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ बहुतांश भागामध्ये विकुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी पूर्णतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे रात्री मध्यरात्री तुरळक भागामध्ये वाशिम यवतमाळच्या काही परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिर्ली या भागांमध्ये देखील आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आहे तर हलक्या पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिर्लीमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल या व्यतिरिक्त गोंदिया भंडारा या परिसरामध्ये देखील आज हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड लातूर या भागांमध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण बनताना बघायला मिळत आहे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे आहे सोलापूरपर्यंत ठिकठिकाणी तीक हलक्या पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये आज रात्री मध्यरात्री बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील मित्रांनो आज वातावरणात दुपारनंतर बहुतांश भागामध्ये बदल बघायला मिळाला असेल बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे जालना आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो माजलगाव परभणीच्यासुद्धा तुरळक भागामध्ये रात्री मध्यरात्री हलक्या पावसाची शक्यता आहे बीडच्या आसपासच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा पाऊस मित्रांनो एकदम कमी ठिकाणी बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये तशी शक्यता नाही बरोबर आहे ये या व्यतिरिक्त मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये देखील काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे नाशिकच्या उत्तरी भागामध्ये देखील काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाची शक्यता या परिसरामध्ये तशी बरोबर आहे एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत जे काही चक्रीवादळ आहे आपण स्किनो बघू शकता हे चक्रीवादळ आणखी उत्तर पश्चिम दिशेने येणार आहे त्यामुळे साहजिकच जे काही एकदम दक्षिण भागातील जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड नांदेडचे एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी थीक हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये गोंदिया आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो नागपूर विभागाच्या पूर्वी परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे योवती मित्रांनो आज रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद